नमस्कार मित्रांनो, मी तुमचा होस्ट प्रेमानंद घाक पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो. मित्रांनो, नॉलेज टपरीमध्ये आतापर्यंत आपण पायवट टेबलमधले बरेचसे भाग बघितले. पायवट टेबल कसा चालतो, पायवट टेबलमध्ये कशा वेगवेगळ्या कंडिशनल फॉर्मॅटिंग्स करतात, तिकडे फिल्टर्स कसे लावतात, वेगवेगळ्या पद्धतीने पायवट टेबलचे रिपोर्ट्स कसे जनरेट करायचे, या सगळ्या गोष्टी आपण आतापर्यंत पायवट टेबलमध्ये बघितलेल्या आहेत. मित्रांनो, आता आपण पायवट टेबलचा एक शेवटचा भाग बघणार आहोत, तो म्हणजे स्लायझर्स. पायवट टेबलच्या बऱ्याचशा भरपूरशा असाइनमेंट्स आपण करणार आहोत, म्हणजे जवळजवळ कमीत कमी 8 ते 10 असाइनमेंट्स करू प्रत्येक अँगलने, फायनान्स पॉईंट ऑफ व्ह्यूने, अकाउंटिंग पॉईंट ऑफ व्ह्यूने, HR पॉईंट ऑफ व्ह्यूने, लेबर मॅनेजमेंट पॉईंट ऑफ व्ह्यूने, मटेरियल वर्कशॉप पॉईंट वर्कशॉप बेस्ड पॉईंट ऑफ व्ह्यूने, या सगळ्या असाइनमेंट्स आपण करू, पण त्या आपण पुढच्या भागांमध्ये करू. त्याच्या आपण छोट्या छोट्या असाइनमेंट्सचे व्हिडिओ बनवू. टिल द टाइम आपण आता बघूया पायवट टेबल्समध्ये स्लायझर्स कसा वापरायचा. स्लायझर्समध्ये दोन प्रकार बघितले, त्याच्यामध्ये एक आपण बघितला तो नॉर्मल स्लायझर्स. नॉर्मल स्लायझर्समध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारच्या स्लायझर्स वापरले, त्या स्लायझर्समध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारे डेटा इन्सर्ट करून त्या डेटाबेसेसवर फिल्टर लावले. आता आपण बघूया टाईमलाईन. टाईमलाईन बघण्यासाठी आपण आपल्या एक्सेलच्या टेबल एक्सेलच्या डेटावर जाऊया. हा आपला एक डेटा आहे, ह्याच्यावर आपल्याला टाईमलाईन इन्सर्ट करायची आहे. टाईमलाईन इन्सर्ट करण्यासाठी सगळ्यात पहिले आपल्याला पायवट टेबल लावावा लागतो. सो इन्सर्ट, इन्सर्टमध्ये जाऊन पायवट टेबल, पायवट टेबलवर न्यू वर्कशीट. हा आपला झाला पायवट टेबल. ओके, पायवट टेबल आता झाल्यानंतर पायवट टेबलवर आपण आता इकडे एक फॉर्मॅट लावूया. डेट, डेट घेतल्यावर इकडे आली सगळ्या इयर वाईज आली. ह्याला आपल्याला प्रत्येक डेट हवी असेल तर या डेटला आपण अनग्रुप करायचं. ओके, डेट अनग्रुप झाली. त्याच्यानंतर आपण घेऊया एक रेफरन्स नंबर घेऊया, एक जस्ट एक रेफरन्स मिळावा म्हणून. सगळ्यात पहिली गोष्ट पायवट टेबलला क्लासिक डिस्प्ले करून घेऊया. क्लासिक डिस्प्ले झाला, सबटोटल काढूया. आता पायवट टेबल दिसायला नॉर्मल झाला. रेफरन्स नंबरचा आपण सबटोटल काढूया. डेबिट बॅलन्स घेऊया, क्रेडिट बॅलन्स घेऊया आणि रनिंग बॅलन्स घेऊया. डेबिट बॅलन्स, क्रेडिट बॅलन्स, दोन बॅलन्सेस घेतले. आता आपण जाऊया अजून एक टेबल बनवूया. ह्याचा इन्सर्ट पिवट टेबल, पिवट टेबल एक्झिस्टिंग शीट करायचं आता आणि लिंक घ्यायची या टेबलच्या बाजूचा रेफरन्स. इथे आपण पुन्हा घेतली डेट, पुन्हा एकदा पिवट टेबल इन्सर्ट करतो. इन्सर्ट पिवट टेबल एक्झिस्टिंग शीट वनला गेले. पुन्हा इकडे डेट इन्सर्ट केली. आता इकडे डेटला मी घेताना या डेटला मी आता पुढे अनग्रुप करतो. अनग्रुप करून ह्या डेटला मी आता करतो ग्रुप बाय क्वार्टर्स. मंथ अँड क्वार्टर बेसवर घेतली. पायवट टेबल ऑप्शन्स डिस्प्ले माझा क्लासिक करून घेतला. आता मी इकडे घेतो रनिंग बॅलन्स. आता आपल्याला आउटपुट बघायला मजा येईल. ह्याला मी जा अनग्रुपच करतोय. डेटा अनग्रुप झाला. आता मी इन्सर्ट करतो टाईमलाईन. अनलाईजमध्ये जायचं. अनलाईजमध्ये गेल्यावर इथे बघा इन्सर्ट टाईमलाईन म्हणून आहे. स्लायझर्स आपण बघितला होता. स्लायझर्स आणि टाईमलाईनमध्ये फरक काय आहे, तर स्लायझर्समध्ये आपण नंबर बेस पण डेटा इन्सर्ट करू शकतो आणि व्हॅल्यू बेस पण करू शकतो. टाईमलाईनमध्ये फक्त आपल्याला डेटवर टाईमलाईन मारता येते, ती आपल्याला डेटावर म्हणजे टेक्स्ट फॉर्मॅटवर मारता येत नाही. त्यासाठी टाईमलाईन आता कशी वापरायची आहे, इन्सर्ट टाईमलाईन करा. इन्सर्ट टाईमलाईन केल्यावर त्याने आपल्याला विचारलं कशावर वापरायची, त्याने डेटवर, डेटवर टाईमलाईन वापरायची. डेट आपण ओके केली, आपली टाईमलाईन इन्सर्ट झाली. मी वरती थोडी जागा घेतो बनवून. ओके, आता आपली टाईमलाईन मी प्रॉपर एक्सपांड करतो वरती रिपोर्ट बघण्याच्या हिशोबाने. बघा, आपल्याला 2019 चा डेट दाखवते. हा मंथवाईज डेट आहे. आता आपल्याला डेटा बघायचा आहे. मंथ फिल्टर सगळे काढून टाकले.
बघा सगळ्या 2019 आले मग इयर वाईज बघायचं, 2012 चा डेटा बघायचा, 2012 वर क्लिक केलं तर इकडे तुम्हाला जो सगळा डेटा दिसेल दोन्हीकडे फक्त 2012 चा डेटा दिसेल तुम्हाला. मी स्पेसिफिकली डेट वाईज दाखवतो थोडं करून. इयरला गेलो मी, मंथ गेलो, मंथमध्ये फक्त फेब फेब सिलेक्ट केल्यावर फक्त फेबचा डेटा तुम्हाला इकडे दिसला पाहिजे. नाही दिसत आहे कारण का ह्याला आपल्याला रिपोर्ट कनेक्शन्स करायला पाहिजे. रिपोर्ट कनेक्शन दोन्ही पायवट टेबलला रिपोर्ट कनेक्शन केले नव्हते बघा, त्यामुळे आपल्याला फरक पडला. आत्ता ओके केलं बघा, आता दोन्हीकडे फेबमध्ये डेटा नाही आहे. फेब मार्च नोव्हेंबर पर्यंतचा डेटा, फक्त जूनमधला डेटा बघायचा आहे. जूनमधला डेटा फक्त काही दिसत नाही आहे. जुलैमध्ये डेटा आहे, जुलैमध्ये डेटा आहे बघा दोन्हीकडे. जुलैमध्ये जुलैचा रनिंग बॅलन्स, जुलैचा डेबिट बॅलन्स, सप्टेंबरमध्ये डेटा आहे, सप्टेंबरमध्ये डेटा. सो अशा प्रकारे आपण फिल्टर लावू शकतो हवे तसे, हव्या तसे बेसवर बघा. एवढा कम्प्लीट सिलेक्ट करून एवढ्या स्पेसिफिक एरियाचं जेव्हा आपण प्रेझेंटेशन्स बनवतो, हे सगळे प्रेझेंटेशन लेअरचे आयटम्स आहेत. जेव्हा आपण प्रेझेंटेशन्स बनवतो, तेव्हा प्रेझेंटेशन्स बनवताना आपल्याला या सगळ्या गोष्टींचा खूप जास्त उपयोग होतो. सो अशा प्रकारे टाईमलाईन आपल्या पायवट टेबलवर लावली जाते. मित्रांनो, पायवट टेबलमध्ये आपण आतापर्यंत बरेचसे भाग बघितले. हा पायवट टेबलचा एक शेवटचा भाग आपण फक्त आता प्रेझेंट केलेला आहे. यानंतर आपण पायवट टेबल बऱ्याच भरपूर मोठ्या प्रमाणात असाइनमेंट लेवलला एक्सप्लोर करू. बट टिल द टाईम तुम्ही प्रॅक्टिस करत राहा. तुम्हाला कोणत्याही इश्यूज असतील, कोणतेही प्रॉब्लेम्स असतील, तर ते तुम्ही आपल्या कमेंट बॉक्सवर कमेंट करा किंवा विचारू शकता. ओके, टिल द टाईम प्रॅक्टिस करत राहा आणि तोपर्यंत कीप प्रॅक्टिसिंग. जय हिंद.